नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, मात्र तो अजून स्वीकारण्यात आला नाही. तर यासंदर्भात राजकीय विश्लेषक शहजाद पुनावाला यांच्याशी HW न्यूज नेटवर्कने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की राहुल गांधींनी जर राजीनामा दिला तर काँग्रेस 400 जास्त जागांवर विजय मिळू शकते. तर काँग्रेसने अमरिंदर सिंह सारख्या वरिष्ठ नेत्यांना अध्यक्ष केले पाहिजे, असंही ते म्हणाले. डॉक्टर पायल तडवींचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील 3 कनिष्ठ डॉक्टरांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्डने या तिघांचंही सदस्यत्व निलंबित केलं आहे. दरम्यान पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज विविध संघटनांनी रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली, तर महिला आयोगाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावून अहवाल मागितला आहे. लोकसभेच्या विजयानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर या संदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. युवा सेना सरचिटणीस वरुण देसाई यांनी इंस्टाग्रामवरून आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 4 आमदार काँग्रेस सोडणार असल्याचं वृत्त आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणे यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली आहे. 2 दिवसात वेळ मिळेल त्यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी हे मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्यात येईल. यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.